नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. ही झाली धर्माची व्याख्या. पण भक्ती म्हणजे काय? धर्म आणि भक्तीत फरक कसा करणार? शेख साहेबांच्या या प्रश्नावर पांडुरंग शास्त्री सांगू लागले, आत्मगौरव, मनुष्यगौरव, पशुगौरव आणि सृष्टीगौरव हे सर्व मिळून भक्ती होते. हे एक भक्तीचं दर्शन आहे. श्रद्धा आणि भाव ही भक्तीची फार मोठी पुंजी आहे. तसंच भक्ती हे एक शास्त्र आहे. त्यात समर्पण आहे, डिव्होशन आहे. ज्यात भगवंतानं तुमचं हृदय चालवलं, त्याच भगवंतानं माझंही हृदय चालवलं आहे ही समजूत म्हणजे भक्ती. भक्ती इज अ अंडरस्टँडिंग, जाणीव. जाणीव आणि नेणीव हे स्वीकारलं नाही तर भक्तीचा अर्थ कळणार नाही. मनात श्रद्धा आणि भाव असेल तर खरी भक्ती होते. त्यानंतर धर्म आणि भक्ती यातला मुख्य फरक सांगताना पांडुरंग शास्त्री म्हणाले, प्रत्येक भक्त धार्मिक असतोच असं नाही, तसं प्रत्येक नास्तिक अधार्मिक असतो असंही नाही. इतकी वर्ष भक्तीची वकिली धर्मानं केली आणि धर्माची वकिली भक्तीनं केली म्हणून त्यांच्यात एकरूपता आली. आपल्या आत अनेक प्रकारचे रस दडलेले आहेत. शृंगार रस, हास्यरस, वीररस, करुणरस तसाच भक्तिरसही असतो. तो जागृत करण्यासाठी बाहेरची परिस्थिती निर्माण केली पाहिजे. भक्तिरस जागृत केला पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्यानं शेख साहेब प्रभावित झाले होते. ते म्हणाले, मला हे काहीच माहिती नव्हतं. तुम्ही अवश्य माझ्या देशात कार्य करा, प्रवचन करा, पण एक अट मात्र मी तुम्हाला घालतो. पांडुरंग शास्त्रींनी हसून त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. शेख साहेब हसून म्हणाले, तुम्ही फक्त आमच्या भाषेत बोलायचं नाही, हिंदी इंग्रजीत बोललात तर आमची हरकत नाही. पांडुरंग शास्त्री मनाशी म्हणाले, माझा स्वाध्याय विचार तुमच्यापर्यंत पोचला म्हणजे झालं. भाषा कोणती का असेना? शेख साहेबांनी विचारलं, तुमच्या कार्यक्रमाची वेळ कोणती ठरवलीत? संध्याकाळची. अहो, तेव्हा तर आमची सामुदायिक प्रार्थना असते, लाऊडस्पीकरवरनं म्हटली जाते. अर्धा पाऊण तास तो कार्यक्रम चालतो. त्यात काय झालं? आम्हाला कोणी परके नाही. प्रार्थना सुरू झाली म्हणजे आम्ही कार्यक्रम थांबवू, शांत बसू. पहिली भेट तिथेच संपली. 15 मिनिटांची भेट 1.5 तास लांबली. शेख साहेबसुद्धा पांडुरंग शास्त्रींवर बेहद खुश झाले. मोठ्या आनंदानं त्यांनी शास्त्रींना त्यांच्या देशात कार्य करण्याची अनुज्ञा दिली. तिथून निघताना शास्त्री मनाशी म्हणत होते, चिन्मयानंदांसारखा कसलेला माणूस मला जाऊ नका म्हणत होता, पण देवानं मला कोणती प्रेरणा दिली, ऐनवेळी कोणती हिंमत दिली कुणास ठाऊक. देवाच्या इच्छेनंच मध्य आशियात स्वाध्याय कार्याचा पाया आज रोवला जात आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पांडुरंग शास्त्रींनी बहारीनमध्ये गीता सांगायला प्रारंभ केला. लाऊडस्पीकरवरून प्रार्थनेची बांग सुरू झाली. प्रवचन थांबवायचं निश्चित केलं होतं. ठरल्याप्रमाणे शास्त्रींचं प्रवचन सुरू झालं. काही वेळातच लाऊडस्पीकरवरून चहूबाजूनी बांग ऐकू यायला लागली. बांगेच्या आवाजानं आसमंत दणाणून गेलं. पांडुरंग शास्त्रींनी प्रवचन थांबवलं. आपल्याच जागेवर शांतपणे नेत्र मिटून बसून राहिले. अर्धा पाऊण तास त्याच अवस्थेत बसावं लागलं. प्रत्यक्षात घडलं वेगळंच. एरवी अर्धा तास चालणारी बांग त्या दिवशी अवघ्या 3 मिनिटात संपली. पांडुरंग शास्त्रींना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्यांनी आपलं प्रवचन सुरू केलं. प्रवचन संपल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा उलगडा झाला. एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन झालंय, त्यामुळे आजची प्रार्थना लवकर उरकायची आहे असं सूचना त्यांनी आधीच लाऊडस्पीकरवरनं देण्यात आली होती. हे ऐकून पांडुरंग शास्त्री भारावून गेले. मुस्लिम धर्मियांनी दिलेलं ते प्रेम अनुभवून अक्षरशः गलबलून आलं. अखिल विश्वातील मानवानं अंतःकरणापासून एकत्र आलं पाहिजे आणि तसं झालं तर विश्वातील अनेक ताणतणाव सुटतील असं त्यांना मनापासून वाटत राहिलं. मध्य आशियात आणखी काही प्रवचनं केल्यावर स्वाध्याय विचार दिल्यानंतर पांडुरंग शास्त्री मुंबईला परत निघाले. शेख साहेबांनी स्टेट अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला. सुवर्णपदक देऊन सन्मान केला. यश आता पांडुरंग शास्त्रींचा पाठपुरावा करीत होतं. योग्य दिशेनं त्यांची मार्गक्रमणा चालली होती. त्याची पावती यशाच्या रूपानं मिळत होती. मध्य आशियामधल्या मुस्लिम राष्ट्रात श्रीकृष्णाची गीता घेऊन जाणं ही गोष्ट अशक्यप्राय होती. ती गोष्ट आता सत्यात उतरली होती. स्वाध्याय कार्याचा पाया मध्य आशियात रोवला गेला. शेख सारख्या राष्ट्रनेत्याला सुद्धा शास्त्रींचे विचार पटले. तिथल्या सामान्य माणसालाही स्वाध्याय विचार भावला. स्थानिक लोकांनी भरभरून दिलेलं प्रेम बरोबर घेऊन मुंबईला परत निघाले. विमानात बसल्यावर पांडुरंग शास्त्री यशस्वी दौऱ्याबद्दल विचार करताना मनात म्हणत होते, देवा, तूच मला हिंमत दिलीस आणि म्हणूनच मी हे धाडस करू शकलो.
त्यावेळी सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. स्वाध्यायरूपी सूर्य मात्र मध्य आशियात उगवला होता. दादा, शिवाजी पार्कवर झालेल्या वयस्थ संचलनाला 2 लाख वयस्थ आले होते. इतर स्वाध्यायी देखील 2 लाखांच्या आसपास होते. ही संख्या अशीच वाढत राहिली तर आपण मैदान कुठे तोंडाळायचं? तत्वज्ञान विद्यापीठातल्या योगेश्वर मंदिरात पांडुरंग शास्त्री निवडक स्वाध्यायी कार्यकर्त्यांबरोबर बोलत बसले होते. कुणीतरी आपापल्या भागाचा कार्याचा अहवाल देत होतं, कुणी भावी काळातल्या योजना सांगून समजून घेत होतं. चर्चेच्या ओघात एकानं मैदानाचा प्रश्न उभा केला. शास्त्री म्हणाले, हे बघा, हॅव आणि हॅव नॉट्समधलं अंतर कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, तरी आपण सोशालिस्ट नाही. आपण स्त्रियांमधली अस्मिता जागृत करतो. आपण अबलोद्धारक नाही, समाजकार्य आपण करतो पण समाजसेवक नाही. वेगवेगळ्या प्रकारची शिक्षण प्रणाली आपण सुरू केली, विविध शिक्षण संस्था आपण चालवतो, पण आपण शिक्षण सुधारक नाही. हिंदू मुसलमान यासारखे भेदभाव न ठेवता जगत आणि जगदीश हा एकमेव विचार घेऊन आपण काम करतो. मग आपण राजकारणी पण नाही. अस्पृश्यांकडे देवाचं लेकरू म्हणून जातो, पण आपण अस्पृश्योधारक नाही. स्वाध्याय परिवार हा ऋषीमुनींनी घालून दिलेल्या मार्गानं, त्याच मार्गानं चालतो. आपली ही संघटना नाही, आपली विचारधारा पक्की आहे, त्यामुळे जागाही कमी पडणारच. स्वाध्याय परिवार खरोखरच वेगानं वाढत होता. हजारांचा आकडा पार करून स्वाध्याय परिवारानं लाखांचा आकडा केव्हाच गाठला? नुकत्याच झालेल्या वयस्थ संचलनात परिवाराचा झालेला विस्तृत विस्तार दिसून आला. 8-10 महिन्यापूर्वी योगायोगानं काही निवडक स्वाध्यायी तत्वज्ञान विद्यापीठात एकत्रित आले. गंभीरपणे चर्चा चालली होती की गीतेचे विचार घराघरातून झोपडी झोपडीतून पोचवले पाहिजे. या विचारांच्या स्पर्शानं माणसाचं जीवन पावन होईल, सुंदर होईल. या विचारावर प्रत्येक जण बोलत होता. शास्त्री त्यांच्यामध्ये येऊन बोचले. त्यांनी विचारलं, कसला गंभीर विषय चाललाय, ऐकू तर खरं. एक जण म्हणाला, दादा, लवकरच एक अपूर्व योग येतोय. ईशश्रद्धेवर चालणाऱ्या आपल्या तत्वज्ञान विद्यापीठाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. अनन्यश्चिंतयंतो माम या गीतेच्या श्लोकावर निष्ठा ठेवून कार्य करणारे आमचे पूज्य दादा आता 61 पदार्पण करणार आहेत. आणि दादा, तिसराही एक योगायोग. स्वाध्यायींनी इथे भरवलेल्या भक्तीसभेला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. दुसऱ्याच्या एकाच्या बोलण्यावर पहिला म्हणाला, हा त्रिवेणी संगम साधून एक कार्यक्रम व्हावा असं आम्हाला वाटतं. गीता विचार शास्त्री तेव्हाच उत्तरले, तत्वज्ञान विद्यापीठ प्रभूची लाडकी कन्या, ती तरुण झाली, तुम्ही तरुण झालात. तुमच्या तारुण्याला शोभेल असा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही बघता आहात कोट्यवधी तरुण आपल्या भारतात दिशाहीन बनून फिरतायत, त्यांना काही विचार लावावेत. दादा, तुमच्या प्रेरणेनं आम्ही काम करतो आहोत. आपण आशीर्वाद द्या, आम्ही अधिक काम करू. आता असं करायचं, आपण भक्तीसभा भरविली, भावमिलन समारोह साजरा केला, 50-60 हजार विद्यार्थी स्वाध्यायी स्वखर्चानं दूरदूरून खेड्यापाड्यातून आले, त्याहून अधिक लोकांना एकत्र जमवायचं म्हणजे व्यवस्थेच्या दृष्टीने अडचण होईल. त्यासाठी आपण जिल्हा पातळीवर एकत्रित जमायचं. जिल्हा पातळीवर ही संख्या 20 हजारांची असावी. ही कल्पना सर्वांना मान्य झाली. या एकत्रित येण्याला आपण वयस्थ संचलन असं नाव द्यायचं. वयस्थ संचलन, प्रत्येकानं विचारलं. पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, हा शब्द थोडा अपरिचित आहे पण अर्थपूर्ण आहे. वयस्थ म्हणजे सुपरिपक्व, यौवनपूर्ण, शक्तिशाली, ओजस्वी, स्थिर माणूस. मॅच्युअर्ड, युथफुल, स्ट्रॉंग, पॉवरफुल अँड एस्टॅब्लिश्ड मॅन. हे स्पष्टीकरण सगळ्यांना आवडलं. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, माणूस 25 होईपर्यंत जे काही उलटसुलट करीत असतो त्यात बराच अविवेक असतो. वडिलांच्या धाकामुळे तो सरळ वागतो. त्यात जीवन व्यवहारातलं परावलंबित्व असतं. पण 25 नंतर 40 पर्यंत तो जे करतो ते विवेकानं समजून उमजून करतो. जीवन व्यवहार स्थिर असल्यामुळे त्याला कुणाची भीती नसते, कुणाच्या दाबानं तो दबत नाही. त्या काळात तो बिघडला तर त्याचं जीवन चुकीच्या मार्गानं जातं. माणसाच्या जीवनात दिशा पकडण्याचा तो काळ असतो आणि म्हणून अशा लोकांना आपण भेटायचं. सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रा बघून होत्या. हे बघा, आपण त्रिकाल संध्या द्यायची. त्रिकाल संध्या? दादा, आजचा तरुण दिवसातून एकदाही करीत नाही, तो त्रिकाल संध्या काय करेल? पांडुरंग शास्त्रींनी हसून म्हटलं, मी सांगणारे ती त्रिकाल संध्या पळीपंचपत्रात नाही अडकलेली, कर्मकांडातही अडकलेली नाही. ही सृष्टी भगवंतानं निर्माण केली आहे. प्राणी मात्राचं जीवन तोच चालवतो, झोपवतो, उठवतो, खाल्लेलं पचवतोही. माणूस सकाळी झोपेतून उठतो, त्यावेळी
त्यांची झोपी न गेलेली स्मृती त्याला परत मिळते. खाल्लेलं अन्न पचवून त्यात भगवंतच माणसाला शक्ती देतो. काम करून थकल्यावर निद्रा आणि विश्रांतीही तोच देतो. हे स्मृतीदान, शक्तीदान आणि शांतीदान तोच करत असतो. बदल्यात मात्र तो काहीच मागत नाही. रात्री झोपेत गेलेली स्मृती सकाळी जशीच्या तशी आपल्याला परत येते. ती जर आली नाही तर कुठे फिर्याद कराल? उठल्यावर शरीरात उत्साह, स्फूर्ती, शक्ती भगवंत भरतो. ती किंमत तुमच्याकडून दिली जाईल का त्याची? भगवंताचं हे निरपेक्ष प्रेम भाव ओळखून त्याचं स्मरण करणं त्याला कृतज्ञता म्हणतात. मग माणूस दिवसभर भगवंताचं स्मरण करीत बसला तर संसार कसा चालेल? आणि म्हणूनच प्रतिकात्मक स्वरूपात रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर आणि जेवताना ह्या तीन वेळा माणसानं देवाचं स्मरण करावं. ह्या स्मरणाचं नाव आहे त्रिकाल संध्या. फक्त दिवसातून तीन वेळा दोन तीन श्लोक म्हणायचे आणि माणसानं आपल्या कामाला लागायचं. तरुण वयस्थांना हे श्लोक पाठ करायला लावून भगवंताचं नमन करायला प्रवृत्त करायचं. तसं केल्यानं भगवंताची कृपा त्यांच्या लक्षात येईल, ध्यानात येईल आणि त्यांच्या वृत्तीला दैवी वळण लागेल, त्यांचं वर्तन बदलेल. हा विचार तरुण स्वाध्यायींना तेव्हाच पसंत पडला. पांडुरंग शास्त्रींकडून तो कार्यक्रम मिळाल्यानं सर्व स्वाध्याय परिवारात तो प्रसृत करण्यात आला. सर्व स्वाध्यायी जोमानं कार्याला लागले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू.